हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सर्कल. मित्रांनो, सर्कल तुम्ही कुठं कुठं बघितलं आहे का तुम्ही सर्कल आतापर्यंत? हो, बघितलं आहे. कुठं बघितलं आहे? यस, बांगडी बघितली आहे तुम्ही. अगदी बरोबर, बांगडी सर्कल असतं. पुन्हा कुठं बघितलं बरं सर्कल? चाळणी. ओ हो, अगदी बरोबर, चाळणीसुद्धा एक सर्कल असतं. आणखी कुठं असतं बरं सर्कल? पुस्तकात सर्कल बघितलं आहे. तुम्हाला सर्कल माहिती आहे? ओके, कसं असतं बरं सर्कल? बघा सर्कल, हे बघा, हे सर्कल आहे. ओके, हां. तर मग सर्कलमध्ये काय काय असतं? सर्कलमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स असतात, सर्कलचे वेगवेगळे भाग असतात. कोणकोणते भाग असतात मित्रांनो? हे बघा सर्कल. या सर्कलमध्ये सर्कलच्या मिडल पॉईंटपासून ते सर्कलच्या सर्कमफरन्सपर्यंत, म्हणजे मिडल पॉईंटपासून सर्कल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जर आपण एक रेषा काढली तर तिला म्हणतात रेडियस, किंवा मराठीमध्ये तिला म्हणतात त्रिज्या. रेडियस किंवा त्रिज्या, समजलं का तुम्हाला? सर्कलच्या सेंटरपासून ते सर्कलच्या सर्कमफरन्सपर्यंत जी रेषा असते तिला म्हणतात त्रिज्या. त्याचबरोबर सुरुवातीला सर्कमफरन्स पण समजून घ्या. सर्कमफरन्स म्हणजे पूर्ण सर्कल, जे सर्कल असते त्याची बाहेरची आउटसाईड जी लाईन असते ती असते सर्कमफरन्स, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. आता त्या सर्कलच्या सर्कमफरन्सपासून, पलीकडच्या सर्कमफरन्सपासून अलीकडच्या सर्कमफरन्सपर्यंत सेंटर पॉईंटमधून जरी आपण एक रेषा काढली तर तिला म्हणतात डायमीटर. काय म्हणतात? डायमीटर. मराठीमध्ये त्याला म्हणतात व्यास. ओके, आणि डायमीटर ही त्या सर्कलची सर्वात मोठी हे कॉर्ड असते. तुम्ही आता कॉर्ड म्हणजे काय असतं हे बघावं लागेल आपल्याला. कॉर्ड म्हणजे मित्रांनो, एखाद्या सर्कलवर सर्कमफरन्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, एका सर्कलमधल्या सर्कमफरन्समध्ये एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत आपण जर एक रेषा काढली तिला म्हणायचं कॉर्ड. आणि हा कॉर्ड किती असू शकतात? त्या अनेक कॉर्ड असू शकतात. जसं की बघा, या सर्कलमध्ये तुम्ही बघा, इथून म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत एक कॉर्ड, पुन्हा दुसऱ्या पॉईंटपर्यंत एक कॉर्ड. कोणतेही सर्कलवरील दोन बिंदू आपण जर जोडले तर त्या ठिकाणी कॉर्ड तयार होते. मित्रांनो, तुम्हाला क्लिअर झालं आहे का? बघा काय काय शिकलो आपण यामध्ये. सुरुवातीला त्रिज्या, त्रिज्या लक्षात आली, सेंटरपासून सर्कमफरन्सपर्यंत त्रिज्या. त्यानंतर दुसरं आहे डायमीटर, सर्कमफरन्सपासून सर्कमफरन्सपर्यंत सेंटर पॉईंटमधून जी रेषा जाते तिला डायमीटर. आणि डायमीटर किती असतात? अनलिमिटेड, अनकाउंटेबल इतके त्याला काय असतात? डायमीटर असतात. त्यानंतर थर्ड थिंग इज कॉर्ड. आणि कॉर्ड काय? एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत आपण जर एक सेगमेंट काढली तर ती आहे कॉर्ड. तर ह्या तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? नक्कीच तुमच्या लक्षात आल्या असतील.